सध्या राज्यात चर्चेतील विषय आहे तो म्हणजे मुंबईतील अंधेरीपूर्व पोटनिवडणूक। या निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना पहिलं रणांगण मिळालंय। शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे। यासाठी लटकेंच्या पत्नीच्या उमेदवारीवरून ठाकरे आणि शिंदे गटात राजकारणही झालं। मात्र दिवंगत लोकप्रतिनिधींच्या पत्नी किंवा वारसाला उमेदवारी दिल्याने खरंच तो निवडून येतो का? पोटनिवडणुकांचा इतिहास काय सांगतो जाणून घेऊ सविस्तर। याचं पहिलं उदाहरण म्हणजे ज्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेवर निवडून गेला। कॉम्रेड कृष्णा देसाई हे परळमधून आमदार होते। जूनमध्ये त्यांची हत्या झाली आणि त्याच वर्षी म्हणजे 18 ऑक्टोबर 1970 रोजी परळच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली। या पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांनी कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या पत्नीलाच म्हणजे सरोजनी देसाईंना उमेदवारी दिली। एकूण 13 पक्ष सरोजनी देसाईंच्या बाजूने उभे होते। तर शिवसेनेकडून परळमधून नगरसेवक असलेले वामनराव महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली। वामनराव महाडिक हे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखले जात। निवडणूक अशीच अटीतटीची झाली। डाव्यांना विजयाची खात्री असताना निकालानं मुंबईसह महाराष्ट्राला हादरा दिला, कारण कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या पत्नी सरोजनी देसाई या पराभूत झाल्या। परळ पोटनिवडणुकीने केवळ डाव्यांना हादरा दिला नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत वामनराव महाडिकांच्या रूपात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची एंट्री झाली। अशीच आणखी एक पोटनिवडणूक म्हणजे पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सोनेरी आमदार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या मनसेच्या रमेश वांजळे यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक। यावेळी रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांनी मनसेची उमेदवारी न घेता राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली। या निवडणुकीत भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याकडून हर्षदा वांजळे सुमारे 3,500 मतांच्या फरकाने पराभूत झाल्या। हर्षदा यांचा पराभव तेव्हा धक्कादायक ठरला होता। याचीच पुनरावृत्ती झाली ती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात। राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती। यावेळी देखील भालके यांना अजिबातच सहानुभूती मिळाली नाही आणि समाधान आवताडे यांनी मोठ्या फरकाने निवडून येत ऐतिहासिक विजय मिळवला। दुसरीकडे मात्र दिवंगत लोकप्रतिनिधींच्या वारसाला उमेदवारी दिल्याने सहानुभूतीच्या लाटेत पोटनिवडणुका जिंकल्याचीही काही उदाहरणं आहेत। यामध्ये राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या। तर 2015-16 वांद्रे येथील शिवसेनेचे आमदार श्याम सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली। तेथे त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना पक्षाने उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून नारायण राणे उभे ठाकले, पण राणे यांचाही सहानुभूतीच्या लाटेत टिकाव लागू शकला नाही। तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतही तेच झालं। काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक जाहीर झाली। यावेळी काँग्रेसने अंतापूरकरांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा सहानुभूतीच्या लाटेत भाजपच्या सुभाष साबणेंचा पराभव झाला। अशा प्रकारे पोटनिवडणुकांमध्ये दिवंगत लोकप्रतिनिधींच्या वारसाला उमेदवारी देण्याची परंपरा सर्वच पक्षांनी जोपासली। मात्र सहानुभूतीची लाट प्रत्येक वेळी असतेच असं नाही। आमदाराच्या पत्नी किंवा वारसाला उमेदवारी दिल्याने ते कधी निवडून येतात तर कधी प्रचंड मताधिक्याने पराभूत देखील होत असल्याची ही काही उदाहरणं होती। तर कधी कधी सहानुभूतीच्या लाटेत बड्या नेत्यांचाही निभाव लागत नाही, त्यामुळे आता अंधेरीपूर्व पोटनिवडणुकीत कोणाचा विजय होणार, अंधेरीच्या निवडणुकीत सहानुभूतीची लाट चालणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसातच कळतील।